अगं आजपासून देशमुख सर येणार नाहीत, ते रिटायर झालेत ना, त्यांच्या जागी नवीन सर येतील. नवीन सर? हो. चला तुम्हाला तुमचा वर्ग दाखवतो. सर तुमची हरकत नसेल तर वर्गावर मी एकटाच जाईन. काय की पहिला दिवस आहे, मुलांची थोडस इंटरॅक्शन. ओके, नो प्रॉब्लम, बाय ऑल मीन्स प्लीज प्लीज. गुड मॉर्निंग, बसा. याचा जनक कोण? ठीक आहे. मुलांनो, विमान हे आकाशात उडताना खूप छान दिसत, शाळेच्या वर्गात नाही, कळलं? मी विनायक पाटील, तुमचा नवीन वर्ग शिक्षक. मुलांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की तुमचे देशमुख सर रिटायर झाले, त्यांच्या जागी आता मी आलोय मराठी विषय शिकवायला. ही शाळा, तुम्ही सर्व मुलं मला नवीन आहात, पण काही दिवसातच आपल्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण होणार आहे, होणार की नाही? व्हेरी गुड. सर्वात प्रथम मी तुमचा वैयक्तिक परिचय करून घेणार आहे. हो, पण त्याआधी आपण छान गप्पा गोष्टी करूया, ओके? मुलांनो, गुरुकडे जी विद्या असते ती विद्यार्थ्यांसाठीच असते, जी मी तुम्हाला मुक्त हस्ताने देणार आहे. हो, पण ती किती आणि कशी घ्यायची हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते, आणि ती घेण्यासाठी शिक्षणाची तीव्र इच्छा असण्याची खूप गरज आहे. मग तुम्हाला शिक्षणाची तीव्र इच्छा आहे की नाही? काय? शिकण्याची इच्छा तीव्र असली तरी सुद्धा एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करायचा असेल तर संपूर्ण वर्गाला शिस्त असणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण बेशिस्त विद्यार्थी कधीही शिक्षणावरती लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, आणि अशा बेशिस्त विद्यार्थ्यांबरोबर चांगल्या विद्यार्थ्यांचंही नुकसान होतं. म्हणूनच आजपासून अशा बेशिस्त विद्यार्थ्याला आपण शिस्त लावूया आणि त्याच्यामध्ये शिकण्याची ओढ निर्माण करूया. करूया की नाही? हा? पण काही विद्यार्थी जरा जास्तच बेशिस्त असतात, त्यांना शिक्षणाची ओढ नसतेच. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे ना की आंब्याच्या पेटीमधला एक आंबा नासका असेल तर तो संपूर्ण आंब्याची पेटी खराब करतो. अशा वेळेला आपण काय करतो? तो जो नासका आंबा आहे ना, तो आपण घेतो आणि बाहेर फेकून देतो, ज्यामुळे उरलेले चांगले आंबे जे असतात ते खराब होत नाही. म्हणजेच शहाण्याला शब्दाचा मार आणि वेड्याला पट्टीचा मार, खरं की नाही? काय रे, हा काय चाललंय तुझं मगासपासून? काय चाललंय? हा, मागे बसून शिट्ट्या वाजवतोय, मागे बसून शिट्ट्या वाजवतोय, काय मजा करतो आम्ही इकडे? सर पण काय काय, पण खाली बस. मागच्या बेंचवर बसणारी मुलं तुम्ही कशी असतात ना, मला चांगलं माहिती आहे. हा, बेशिस्तपणा वाढलाय का, मस्ती आली का? चल चल बाहेर, चल बाहेर, चल बरोबर शिकवतो मी काय ते. कात्याची मस्ती चालली, शिट्ट्या वाजवतो. हा, ओढू आम्हाला.
आणि शाळा सुटेपर्यंत असं जोडून उभं राहायचं. शिस्त मुलगा. काय चाललंय? बाजार म्हणलंय का? चला बालभारतीची पुस्तकं काढा. आजचा सुविचार काय आहे? व्हेरी गुड. बरं काय झालं ऍक्शन? माझ्याकडे बघ. बरं वर्गाच्या बाहेर का काढलं तुला? ठीक आहे, याद आहे माझ्याबरोबर. गुड मॉर्निंग, बसा. थँक यू सर. या मुलाला तुम्ही शिक्षा केली? हो, कारण तो बेशिस्त मुलगा आहे सर, आणि अशा बेशिस्त मुलांमुळे वर्गाची शिस्त बिघडते. आणि वर्गाचा रिझल्ट चांगला द्यायचा असेल तर अशा बेशिस्त मुलांना शिस्तही लावलीच पाहिजे. यू आर राईट. पण असं केलं काय त्याने की तुम्हाला त्याचा एवढा राग? नाही नाही सर, आज माझा पहिला दिवस आहे. मी मुलांशी खूप छान गप्पा टप्पा करतो आणि हा मुलगा मागच्या बेंचवर बसून चक्क शिट्या वाजवतोय. तरी दोनदा मी कानाडोळा केला, पण तिसऱ्यांदा जेव्हा त्याने शिटी वाजवली ना तेव्हा मात्र एक शिक्षक म्हणून मी याला शिक्षा केली, कारण शेवटी त्याची चूक त्याला कळलीच पाहिजे ना सर. आय एम सॉरी टू से सर, पण हा मुलगा मुका आहे आणि जेव्हा केव्हा त्याला एखादी गोष्ट मनापासून पटते किंवा आवडते तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून तो शिटी वाजवतो. आणि आमच्या शाळेतल्या प्रत्येक शिक्षकांना ही गोष्ट माहिती आहे, त्यांचं कोणाचंही याच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे. आय थिंक तुम्ही सुद्धा त्याच्या भावना समजून घ्याल अशी मी आशा बाळगतो. प्लीज जा बाळा, जा तुझ्या जागेवर जाऊन बस. प्लीज. येस सर, यू कॅन प्रोसीड. प्लीज तुम्ही शिकवा. म्हणजे शहाण्याला शब्दाचा मान आणि वेड्याला पट्टीचा मान.